असं एक खातं निर्माण करून गुंड पोसण्याचं काम त्या मंत्र्याकडे द्यावं। पुन्हा एकदा सांगतो की शिवसैनिक शांत राहिले त्याचा अर्थ शिवसैनिक तुमच्यासारखे जे सर्वोच्च न्यायालय म्हणते तसे नपुसक नाहीयेत। जर मनात आणलं तर आता या क्षणाला ठाण्यातून यांना मुलासकट उकडून टाकण्याची हिम्मत जिद्द दाखवणारे शिवसैनिक आणि ठाण्याचे नागरिक हे आज देखील ठाणेमध्ये आहेत। ताबडतोबीने एकतर गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि बिनकामाचा आयुक्त जो आयुक्त असून म्हणजे केवळ पदासाठी जर का ते लाचारी करणार असतील तर त्या आयुक्तांना सुद्धा मला सांगायचे की तुम्ही पदभार स्वीकारताना जी शपथ घेतली त्याची प्रतारणा मग बिनकामाचा आयुक्त याला एकतर निलंबित करा किंवा बदली करा आणि कणखर असा आयुक्त ठाण्याला दिला गेला पाहिजे।